घरगुती हिंसाचार, प्रेम प्रकरण यामुळे समाजात अनेक गुन्हे घडत असतात. फसवणुकीच्या काही घटनाही घडतात. बिहार राज्यातल्या मुझफ्फरपूर मध्ये एका विवाहित महिलेनं देरावरच्या प्रेमाखातर नवऱ्याचं घर सोडलं. मात्र ज्या प्रियकर देरासाठी तिनं हे सगळं केलं त्यानेच तिला फसवलं. नवरा व दीर दोघांनीही पाठ फिरवल्यामुळे अखेर त्या महिलेवर एकटीनं आयुष्य काढण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महिलेनं सरपंचाचा मुलगा असलेल्या त्या देराच्या घराबाहेर धरणं आंदोलन सुरू केलंय. बिहार राज्यातल्या मुझफ्फरपूर मध्ये प्रेम प्रकरणातून एका महिलेने गावातल्या सरपंचाच्या घराबाहेर बसून आंदोलन सुरू केलंय. सरपंचाचा मुलगा असलेल्या तिच्या दीरानं तिला फसवल्याचा आरोप तिनं केलाय. काही दिवसांपूर्वी व तिचा दीर घरातून पळून दिल्लीला गेले होते. तिथे त्यांनी लग्न केलं. मात्र एका महिन्यानंतर तिचा दीर तिला तिथेच सोडून फरार झाला. अहियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या जमालाबाद मध्ये ही घटना घडली आहे. गेल्या 7 दिवसांपासून किरण देवी नावाची महिला सरपंचाच्या घराबाहेर धरणं धरून बसली आहे. सरपंचाचा मुलगा मनीष तिचा धीर आहे. गेल्या 5 वर्षांपासून त्यांचं प्रेम प्रकरण सुरू होतं. महिन्याभरापूर्वी ते दोघं दिल्लीला पळून गेले. तिथे एका मंदिरात त्यांनी लग्न केलं व नंतर महिन्याभरानं तिचा धीर पळून गेला. किरण देवी यांनी आरोप केले असले तरी अहियापूर पोलिसांनी मात्र तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाबाबत कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे. किरण देवी गेल्या 7 दिवसांपासून गावातल्या सरपंचांच्या घराबाहेर बसून आहे.